आम्ही आलेलो आहोत एक फेमस लँडमार्क जागा श्री उपहार ग्रह. लोक म्हणतात की नारी स्त्री या चूल आणि मूल याचे पुढे येऊ शकत नाही, पण आमच्याकडे आहे लाईव्ह एक्झाम्पल श्री उपग्रह विसर श्री विसर की मांडी श्रीमान काकू. नो नॉट श्रीमान. नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पुण्याच्या एकच सर्वात फेमस लँडमार्क श्री उपहारगृहामध्ये. लोक असं म्हणतात की महिला म्हणजे चूल आणि मूल, ह्याच्यापुढे महिलांना काही जमत नाही असं लोक म्हणतात. पण आज जग आमच्यासमोर एक असे डायनॅमिक पर्सनॅलिटी आहेत जे एका पुरुषांच्या जगात त्यांनी एक चांगलं एक हॉटेल चालवत आहे आणि त्यांना जाणून घेऊया त्यांचा जीवनाचा प्रवास कसं आणि कधी चालू झाला होता. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आम्हाला सांगा की तुमची ही जी संकल्पना जी तुम्ही आहे श्री उपहारगृह हे कधी स्थापना झाली होती? पहिल्यांदा आम्ही काय केलो, माझे मिस्टर होते बँकेत. अच्छा, बँकेत एम्प्लॉई होते. नंतर मग माझ्या मशीनचा आमचा दुधाचा व्यवसाय होता, मोठा व्यवसाय होता दुधाचा. नंतर काय जर काही काळामुळे ते बंद पडलं, नंतर मग आम्ही काय करायचं बेकारीच्या काळात. मग आम्ही सुरुवातीला गणपती जिथे आम्ही राहत होतो इथे हॉटेल आहे ना तिथे आम्ही पहिल्यांदा राहत होतो वाडा होता त्याच्यात आम्ही गणपती ठेवले होते पहिल्यांदा विकायला सुरुवातीला. मग गणपती 10 दिवसात आम्ही व्यवसाय केला म्हणजे संध्याकाळचा असं की आपले जसे आता करतो तसं ठेवतो तर संध्याकाळी फक्त 10 दिवस साथ करायचं. तर नंतर मग त्या 10 दिवसात काय झालं त्याच्यानंतर मग लोकांनी सांगितलं की आम्हाला की तुम्ही असं पुढे चालू ठेवा, बंद करू नका आता. त्यामुळे लोकांच्या आग्रहामुळे आम्ही रोज संध्याकाळी 6 वाजता आम्ही चालू करायचो 2 तास संध्याकाळचं चालू करतो टायमिंगमध्ये. मग नंतर नंतर आम्ही वाढवत गेलो मिसळ. मग आमच्या माझ्या मिस्टरांनी फक्त सांगितलं एकदा की आम्ही शेगाव गेलो असताना देवा आमचे गुरु आहेत त्यांच्याकडे, त्याने फक्त सांगितलं की मला असा एक पदार्थ सुचव की जो श्रीमंत आणि गरीब सगळ्यांना तो परवडला पाहिजे, सगळ्यांना तो आवडला पाहिजे आणि सगळ्यांची लाईन माझ्या दारात लागली पाहिजे. थोडक्यात मिसळ हा पदार्थ जो आहे तो कल्पनेने केला म्हणजे असं आम्ही कल्पनेने माझ्या मिस्टरने तयार केला, असं कोणाकडे शिकून किंवा असं कोणाची रेसिपी बघून असं स्वतः निर्माण केलं. स्वतः निर्माण त्याच्यासाठी त्यांनी गुरुकडे मागून घेतलं की मला असं सुचव काय की जसं गरीबापासून हातगाडीपासून मोठे गाडीवाले माझ्या दारात आले पाहिजे, सगळ्यांना परवडला पाहिजे मुख्य म्हणजे आणि आवडला पाहिजे देवस्थान सगळ्यांना येऊ दे आपल्या त्याप्रमाणे आजपर्यंत तसं झालेलं आहे. मोठी लोक पण त्याच शेजारी बसतात, हातगाडीवाले पण त्याच महिन्याखाल्या बसतात, अंधेरे बसतात, कोणी कोणाचा भेदभाव करत नाही किंवा असं नाही की मी मोठा किंवा हा छोटा, सगळे आनंद जातात. इथे जेव्हा पाहून टाकतात तेव्हा कोणी कोणाचं नसतं, ते फक्त एक ग्राहक म्हणून येतात. म्हणजे त्याच्यात आपल्याला काही डिफरन्स की एखादा श्रीमंत माणूस किंवा हातगाडी चालणारा माणूस शेजारी बसतात हे महत्वाचं आहे. तुम्ही अजून ते पाळताय? अजून ते येतात तसे बसतात, तिथे आल्यावर कोणी असं फुरफुरी करत नाही की मी असं जरा मोठं स्पेशल मला जागा वगैरे काय नाही, जे जागा पकडून तसे येतही ते बसतात हे समाधान आहे. मी इथे आल्यावर भेदभाव काही नाही. आपण जर बघायला गेलो की व्यवसायापेक्षा जास्त इथे धार्मिक गोष्ट सारखं ते एक चालवत आहेत, एक देवस्थान सारखं लोक म्हणतायत. इथे मॅडम म्हणतायत की अक्षरशः आम्ही समोरून बघितलेलं आहे की एक श्रीमंत व्यक्ती आणि एक गरीब एक साधारण व्यक्ती सोबत बसून जेवत आहेत आणि ही आपली जी संस्कृती आहे भारताची गेल्या 1000 वर्षापासून आणि ते पाळून आहे. पण मी तुम्हाला खरोखर यासाठी अजून मान देतो. पुढचा माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की मिसळ हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची मिसळ असतात, आपले पुणेरी मिसळ असते किंवा दही मिसळ किंवा त्याच्यात काही साखराचा पदार्थ सुद्धा लोक वापरत असतात, आपल्या मिसळमध्ये वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे एक तर आरोग्याला सगळं पोषक जे आहे ते सगळे घटक माझ्याकडे. एक म्हणजे आपण सॅम्पल जेव्हा मसाला मी करते म्हणजे आम्ही करतो ते त्याच्यात कढी पत्ता मोहरी आलं लसूण आणखी पुदिना. रंगाचा वापर कुठेच होत नाही अजिबात नाही. म्हणजे हा लाल कलरचा तरी तिखट आहे, तिखट ते तेलात परत नाही मग त्याला कलर लाल येतो. काही कुठेही रोजच्या रोज ताजा पदार्थ सगळं जे ताजा नाही लसूण आलं पेस्ट कशाची नाही, लसूण आलं कढीपत्ता पुदिना मोहरी हळद आणि जिरं हे जे घटक आहेत हे आपल्याला आरोग्यदायक आहे. बरोबर. म्हणजे कसं आता पावसात बघा लसूण खाला पोटात दुखा लागलं मोहरीने बरोबर किंवा त्या हे लसूण असतं आलं असतं कढीपत्ता आहे चांगला आरोग्यदायक आहे. त्यामुळे काय माहितीये का माझ्या जे ग्राहक आहेत ते परमनंट आहेत,
आता पण रोज खातात पण त्यांना असं कधी थोडक्यात म्हणजे ते आरोग्याच्या हिशोबात असतात, त्रास होत नाही त्यांना. मी आज खाल्लं बाबा तेल कर, ते मिसळ खाल्ली होतं मला जळ जळतं असं कधी होत नाही. खोबरं असतं, टॉमॅटो असतो, लिंबू असतं. म्हणजे एक तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला अनेक वेळा त्याचे साईड इफेक्ट असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे असं मिश्रण काही आहे त्याच्यामुळे त्याच्या साईड इफेक्टला आपल्याला काही त्रास होतो. तुम्ही तुम्ही चार दिवस खा, लागोपाठ खा, तर तुम्हाला असं वाटणार नाही बाबा मिसळ खाली मला त्रास झाला, कधीच नाही होणार. त्यामुळे लोक कायम येतात, कायम येणारी आहेत. मॅडम आम्हाला एक सांगा की तुम्ही आज गेल्या हा 27 ते 30 वर्ष तुमचा हा प्रवास आहे, तुमचे मिस्टर या जगात नाही, तुम्ही स्पर्धा जेव्हा तुम्हाला असं फेस करावं लागलं तर स्पर्धा तुम्ही कशी सामोरी गेली? कारण की पुण्यासारख्या एक महानगरमध्ये पुण्यामध्ये बरेच ठिकाणे अशी आहेत जिथे लोक मिसळ म्हणून लोक पुण्यामध्ये मिसळ असं लोक म्हणतात, त्यावेळी तुम्ही स्वतःला कसं सावरून घेता? मी खरं सांगू का, मला ह्याच्यात मागे काढण्यात प्रचंड त्रास दिला लोकांनी, मला बंद पाडण्यास पाडण्यासाठी म्हणा की हा व्यवसाय व्यक्त येण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रचंड त्रास दिला. म्हणजे इतका त्रास दिला, फक्त मी एक परमेश्वर माझा गुरु होता त्यांच्यावर मी एक विश्वास ठेवला आणि माझं काम आहे ते मी करत राहायचं, त्या आजूबाजूला कोणी काही करू दे. तुम्ही फक्त काम, आपल्या गीतामध्ये असं म्हणा की काम करत फक्त पुढे काय पुढे कोणाला काय करायचं ते आजूबाजूने करू देतो कोणाला, पण त्यातून मला माझा एवढा विश्वास आहे की मला त्यातून मार्ग मिळायला त्रास देणारे बाजूला झाले, पण त्रास प्रचंड झाला एवढी गोष्ट खरी. बाहेर कारण एवढ्या 27 वर्षात मी अजून दुकान सोडून कुठेही बाहेर एक गावाला पण एक दिवस गेले नाही. पुण्यातलं मला आजूबाजूचे साधारण किंवा महाबळेश्वर तुमचा जवणावळा हे पण मला माहीत नाही, फक्त एक धंदा सकाळी तुम्ही करायचा संध्याकाळ धंदा करायचा घरी जायचं एवढं. म्हणजे मुहूर्त म्हणतो ना तसं अगदी पाठीमागे लागून केलं, त्या कोणावर टाकून पण जसं एक पुरवईत देवाचं लक्ष जसं तुम्ही पुरवीत सारख्या एक आपण दुकान दररोज येतात संध्याकाळी दररोज जातो 27 वर्ष तुमचा हाच प्रवास आहे. तुम्हाला अनेक वेळा असं वाटत नाही की तुम्ही एक स्त्री असून एवढं पुरुषाच्या जगातली तुम्ही स्पर्धा तुम्ही स्वतःला म्हणजे सांभाळून घ्यायचा मेन यशाचा फॉर्म्युला काय आहे यशाचा? काही नाही, शेवटी आपण आपल्याला परिस्थितीशी समजून घ्यायला पाहिजे. इकडे इकडे काही बघण्याशिवाय हिच्याशिवाय स्वतःला आपल्या स्वावलंबी दुसरे नोकरी करण्यापेक्षा स्वावलंबी होण्यापेक्षा चार लोकांचे काही ते बॉक्सिंग खाली म्हणजे बॉक्स खाली राहण्यापेक्षा जे काय असेल ते स्वतंत्र. आता मला वाटलं मी 2 तास धंदा करावं बंद करावं हे आपल्या हातात राहतो, स्वातंत्र्य मिळतं त्याच्या. त्यामुळे जे काय असेल ते हळूहळू करत वाढत गेला पुढे. मॅडम तुम्हाला बघून मी खरं सांगतो की एक मराठी महिला आणि एवढं चांगलं बिझनेस लोकांना पुण्याच्या लोकांना जेवण देणं हे फार तुमच्याकडे कौतुकसारख्या गोष्टी आहेत. मॅडम या 27 वर्षाच्या प्रवासामध्ये एखादा अनुभव आमच्या प्रेक्षकाला सांगा जेव्हा तुम्हाला एक संकट अशी आली होती की तुम्हाला संकटून बाहेर पडायची बिझनेसमध्येच. अनेक वेळा अशी गोष्टी असतील जसं तुम्ही आज एक छोट्याशा जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स तुम्ही प्रसंग असे येतात काय काय वेळेला अशा वेळेला एक असा प्रसंग आला की नोकर लोकांनी काय काय त्यावेळेला लोक सुद्धा आमचे घेऊन जायचे, लोक ग्रुपच्या ग्रुप घेऊन जायचे नोकर सुद्धा नोकर सगळ्या ग्रुपच्या ग्रुप 2-3 नेल्या लोकांनी. म्हणजे असे व्यावसायिक असतात ना की आमचा ग्रुप नेला की त्यांना वाटतं माझं हॉटेल त्यांना माहिती असे 2-3 डबल पगार वगैरे देऊन त्या नेतात नाही इथनं काढूनच नेतात माझ्याकडे कामाला. आपण हॉटेल काढून दुसरे हॉटेल पण काढले माझ्या मुलाने घेऊन साधली नाही मुलं पण बिचारी त्यामुळे बाहेर गेली. आणि मग त्यावेळे असा प्रसंग होता की आता दुसऱ्या दिवशी माझ्याकडे माणूस होता हॉटेल उघडायला काय त्याच्या वेळेला मात्र माझ्या घरातल्या सगळ्या माणसांनी मला मदत केली. म्हणजे जाऊ माझ्या पुतण्या आहेच्या त्यांनी सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी कामाला आले होते आमच्याने सगळ्यांनी माझ्या मदत केली त्या वेळेला परिहारपणे जर व्हायच्या काळाला. तर त्यावेळेला मला एक आदल्या दिवशी रात्री एक माणूस माझ्याकडे आला मुलगा तो म्हणला मी तुमच्याकडे कामाला येतो उद्या. माझा मेन प्रॉब्लेम काय असतो कांद्याचा असतो अशा वेळेला असे असे जातात ना त्यावेळेला असं कोणतं उभं राहतं कोणतं परमेश्वर पाठवण्यासाठी कोणतं त्यावेळेला असं उभं राहतं तयार राहतो म्हणजे माझ्या लोटून जातो म्हणजे कसं निघून जातो प्रसंग निघून जातो. प्रसंग जरी पडला तरी आपलं कर्म चांगलं असलं प्रसंग निघून जातो. माझा प्रचंड होते मुलांना माझ्या घरातल्या सगळ्या माणसांनी मला मदत केली पुतण्याने केली माझ्या दिराने केली जावेने केली त्यामुळे त्यावेळेला मुलं मिळेपर्यंत आम्ही सगळी घरातली मी माणसं कामं करून मुलं मिळाली तशी तशी मग सगळीकडे परत आपापल्या कामात.
बंद पडू दिले विशेष म्हणजे मी बंद नाही पडू दिलं एक दोन तास का होईना आपल्याला जेवढं जमेल ना तेवढंच करायचं बंद करायचं पण बंद पाडणाऱ्या लोकांना बंद नाही पडू दिलं कधी म्हणा लोक असं म्हणतात की मराठी व्यक्तीला बिझनेस करता येईल तुमचं तुम्ही असं लोक आपल्याला आवडतो आणि पण आम्ही बघितलं की त्याला कारण आहे मराठी माणसाला तुम्हाला सांगते कारण आहे आपला माणूस आपल्या माणसाला मदत करत नाही हे विशेष कारण आहे आता आपण कसं म्हणतो या तुम्ही मारवाडी भायचे लोक येतात युपीचे लोक येतात ते बघा आपल्या बरोबर दुसऱ्या माणसाला घुसलून धरतात त्याला एकाला दोन धंदा काढून देतात त्याला सगळ्या पुढे मदत करतात आपल्याकडे नाही आपल्याकडे माणूस जर पुढे जात असेल ना तर त्याचा कसं बसेल हा म्हणजे हे काय मदत करायची जी वृत्ती असते ती आपल्या मराठी माणसात नाहीये आणि कष्ट करायची तयारी मुख्य म्हणजे तुम्हाला मी बघतो की कष्ट नाही मराठी माणसाला कष्ट करायला तयार नाही ही युपीची लोक बघा तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी किती कष्ट करत सर आपली माणसं करतील नाही 4 तास जर की जमलो मी नाही म्हणत तुमचं काय आमच्या मराठी बांधव तुम्ही काय संदेश इच्छिता संदेश द्या संदेश द्यायचा म्हणजे एक चिकाटी आणि दुसरं म्हणजे आपण जे देतो ना त्याच्यावर 100% गॅरंटी पाहिजे आता माझं काही आहे बाहेरची लोक तुम्ही माझ्याकडे येतात कोण कोणी गाव सोडून घर सोडून आलेलं असतं मग ते जेव्हा खायला जेव्हा येतात मग त्यांचं आरोग्य आपल्या हातात असतं खूप सुंदर खूप चांगलं ते आरोग्य की माझ्याकडे खाऊन गेला तरी पोट नाही बिघडलं पाहिजे आपल्याकडे माणूस जर पैसा देतो तर त्याला आरोग्य मध्ये काही पाहिजे त्याच्यावर माझा जास्त कटाक्ष आहे की एक शिळं ठेवायचं आमले चिमलं तर लगेच फेकून द्यायचं स्वच्छ असेल ताज असेल ते द्यायचं म्हणजे आपल्याकडे स्वच्छता आणि ताज आणि कुठल्याही गोष्टी शिळा नाही म्हणजे नुकसान झालं तर चालेल पण मी कुठलीही सॅम्पल उरते काही उरते मी सगळं फेकून देते जातो म्हणजे आपलं मन हे दुसऱ्याशी फ्रेश असतं खाणाऱ्याने फ्रेश असतं त्यांच्याने मला उरतच नाही काही किंवा शिळा खायची शंकाच नको त्याला म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने खूप काळजी घेत नाही लोकांची म्हणजे आपण घरात करतोच पण लोकांनी बाहेरच्या लोकांची काळजी घेणं महत्वाचं आताच्या दिवसात मिडा मॅडम आज एवढं 30 वर्ष तुमचा प्रवास अनेक कसोटी आहेत जीवनात आणि अजूनही तुम्ही कसोटी करता येत्या 10 वर्षात आम्ही श्री उपग्रह कुठे बघतो कल्पना काय केली आहे 5 वर्षात किंवा 2 वर्षात 5 वर्षात असं नाही असं ठरवून होत नाही काही ठरवून होत नाही होत काही आपण ठरवलं नाही होत तुमचं असं म्हणणं की जसं परमेश्वर देतो आपण तसं घ्यायचं चालत राहायचं चालत राहायचं वाढायचं असं दाखव वाढतो मग तो वाढतो आपण नाही वाढतो आपण करत राहायचं सगळ्या लोकांचं म्हणजे जसं आपल्या गीतामध्ये म्हणा आहे की कर्म करते जाओ फल को मत देखो आणि आपल्या समोर ते लाईव्ह उदाहरण आहे नाही आमच्याकडे पुण्यात सुद्धा स्वामींच्या करणारे लोक खूप आहेत म्हणजे श्रद्धा आपल्या पुण्यात खूप आहे त्याकडे लोकांना पटेल नाही पटणार असं नाही मॅडम तुमची गप्पा मारून मला फार आनंद झाला आणि भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे आज आणि तुमचं तुम्ही महत्त्वाचा वेळ दिलात आम्ही मुंबईपासून पुण्यात तुम्हाला गेलो आम्हाला खूप आनंद झाला आहे फक्त एवढंच आहे की मी तुम्हाला ऑल द बेस्ट बोलेन एक महिलाला एक महिला एक आपल्या पुरुषाच्या जगात या स्पर्धामध्ये काम करून यशस्वी आहे मी तुमच्या माझ्या चॅनलच्या संबंधून टोटल तुम्हाला हार्दिक एकदम अभिनंदन देतो तुम्ही तुमचं महत्त्व वेळ दिला त्यावेळी मी खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र